अजित पवारांनी केलेलं वक्तव्य आपण पाहतोय. मुंबई नाशिक हायवे 10 दिवसांमध्ये सुरळीत करा असे आदेश अजित पवार यांनी दिलेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अजित पवारांनी दिल्याचं कळतं. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. डागडुजी होईपर्यंत टोल बंदचा प्रस्ताव द्या असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. तर महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर मुंबई नाशिक रस्त्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी महत्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. मुंबई नाशिक रस्ता हा दुरुस्त करा, व्यवस्थित करा अशा सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि जर का वेळेत हा रस्ता व्यवस्थित झाला नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसांसाठी सुरळीत करा, पुढच्या 10 दिवसांमध्ये सुरळीत करा असे आदेश अजित पवारांनी दिले, काय अधिक माहिती? प्राची, बरोबर आहे, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे अजित पवार यांनी. नाशिक मधले आणि भिवंडी ठाणे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत, त्यासोबतच जे अधिकारी वर्ग आहे, MSRDCचा असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याचे जे अधिकारी आहेत यांच्या या अधिकारी वर्गाबरोबर आणि लोकप्रतिनिधींसोबत एक मीटिंग जी आहे ती आज आयोजित करण्यात आली होती मंत्रालयामध्ये. अजित पवार यांच्यासोबत ही मीटिंग घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी कडक पवित्रा दाखवला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून जो मुंबई नाशिक महामार्ग आहे अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. नागरिक 10-10 तास लागत आहेत, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच जी आहे खरडपट्टी केलेली आहे अजित पवार यांनी आणि आदेश दिलेले आहेत 10 दिवसात जर का हा या संबंधी काही पावलं उचलली गेली नाहीत तर संबंधित अधिकारी आहेत त्यांवरती कारवाई करण्यात येईल. नक्कीच, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल.